विरोधी पक्षातले आणखी 22 आमदार सत्ताधाऱ्यांच्या संपर्कात, सरकारला 185 आमदारांचा पाठिंबा असल्याचा शंभूराज देसाईंचा खळबळजनक दावा. महाविकास आघाडी भवितव्याबाबतच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला, शरद पवारांशी सारवासारव. एक मेच्या वज्रमूठ सभेला शरद पवारांची दांडी, पवारांच्या गैरहजेरीचा चुकीचा अर्थ काढू नका, ठाकरे गटाचं स्पष्टीकरण. राऊत आणि फडणवीसांमध्ये रंगलं ट्विटर वॉर, राज्याचं राजकारण म्हणजे खेचाखेची, फोडाफोडी आणि शरणागती. या राऊतांच्या ट्विटला फडणवीसांनी व्हिडिओ क्लिप शेअर करत दिलं प्रत्युत्तर. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बदल्यांमध्ये भ्रष्टाचार, खुद्द सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या आरोपानं राज्याच्या राजकारणात खळबळ. धाराशिवनंतर आता छत्रपती संभाजीनगर नावालाही ब्रेक, अंतिम निर्णय होईपर्यंत सरकारी कामकाजामध्ये औरंगाबादचं नाव न वापरण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश. राजापूरमधील बारसू रिफायनरीचा वाद पेटला, रिफायनरी विरोधक एकवटले, सर्वे रद्द होईपर्यंत हटणार नसल्याचा इशारा. पुणे विद्यापीठ परिसरामधील अभाविपच्या आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल, सरकारी मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी चतुःशृंगी पोलिसांची कारवाई. तिरुपतीच्या वाटेमध्ये मृत्यू झालेल्या शिवसैनिकाच्या कुटुंबाला एकनाथ शिंदेंचा मदतीचा हात, बीडच्या रुईकर कुटुंबाला शिवसेनेनं बांधून दिलं घर. आणि राज्यात तब्बल 20 शहरांमध्ये पाणी टंचाईच्या झळा, मराठवाड्यासह विदर्भात 2-4 दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्यानं भयावह परिस्थिती.